महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती बिकट होत असताना सध्याच्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आलं नसलं तरी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र या कडक निर्बंध हे लॉकडाऊनसारखेच असल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. म्हणजे त्यामुळे आता सध्या आपण नागपुरातील बर्डी परिसरात आहोत. इथे असलेली ही जी लोकांची गर्दी आहे ही नियम तोडून याच्यासाठी उभे आहे की जी परिस्थिती होती जे सुरुवातीला सांगण्यात आलं होतं वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र वीकेंड लॉकडाऊन असला तरी दैनंदिन जे दुकानं होती हे कुठेतरी उघडे होईल अशी त्यांना आशा होती आणि सोमवार ते शुक्रवार त्यांना कारभार करता येईल, त्यांना दुकानं चालवता येईल अशी आशा होती. मात्र यामध्ये जे आता नवीन निर्देश आले यामध्ये पूर्णतः दुकानं हे बंद ठेवण्यात आले, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जे वातावरण आहे ते आता पेटलेलं आहे. नागरिकांकडून याला विरोध केला जात आहे, या लॉकडाऊनला विरोध केला जात आहे. सोमवार ते शुक्रवार तरी दुकानं सुरू ठेवावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते. त्यामुळे ते सगळे लोक जे आहे बर्डी परिसरात एकत्र झालेले आहे, दुकाने खुली करण्याची मागणी केली जात आहे. कुठेतरी प्रशासनाने जे निर्णय घेतले होते त्यामध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळेच गोंधळ उडालेला आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात लोक उभे आहे. त्यांची एकच मागणी यामध्ये आहे की दुकानं सुरू ठेवण्यात यावी, कारण गेल्या अनेक दिवसांपासून दुकानं बंद आहे. अगोदरच नागपुरात जे काही 15 ते 20 दिवस दुकानं बंद ठेवण्यात आले होते, शनिवारवर हे पूर्णतः बंद ठेवण्यात आले, त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं. अशा परिस्थितीत खर्च कसे भागवायचे यासाठी एक त्यांची मागणी आहे. इथे मोठा पोलीस बंदोबस्त इथं सध्या लावण्यात आला आहे. व्यापाऱ्यांना सूचना दिल्या जात आहे की लॉकडाऊन घोषित झालेला आहे, जरी नसलं तरी कडक निर्बंध आहे, 5 पेक्षा जास्त लोकांनी इथं एकत्र येऊ नये. म्हणजे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू झाली आहे. यामुळे नागरिकांनी इथं गर्दी करू नये असं आवाहन पोलिसांच्या वतीने केलं जात आहे. जर वेळीच त्यांचे काही निवेदन असतील तर ते मात्र प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा केलं जाईल, पण जर ऐकणार नसेल तर कारवाई सुद्धा केली जाईल असा जे इशारा दिला जात आहे. मात्र कुठेतरी हे जे कडक निर्बंध लादण्यात आले आहे याला आता मात्र व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसून येतात, त्यामुळे दुकाने खुली करावी या मागणीसाठी आता ते रस्त्यावर उतरलेले दिसून येतात. पराग डोबळे, ETV भारत, नागपूर.